नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी स्वराज्य संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। 26 जानेवारी रोजी सर्वत्र गणतंत्र दिवस साजरा होत असताना सांगवी येथे एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती। अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडितेला न्याय द्यावा। झोपेचे सोंग घेणाऱ्या या शासनाने जर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर यापुढे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया ॲडव्होकेट गणेश सोनवणे यांनी दिली। निवेदन देतेवेळी संतोष कोळी, प्रकाश बोरसे, समाधान मोरे, विजय सोनवणे, कैलास सपकाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्ष झालंय, परंतु गणतंत्र दिवस जो आहे 26 जानेवारी या दिवशी सर्वजण राष्ट्रीय उत्सव मनवत असताना एका अनुसूचित जमातीच्या एका भगिनीवर सामूहिक अत्याचार केला जातो, तिच्यावर लैंगिक छळ केला जातो, बलात्कार केला जातो आणि हे शासन जे आहे हे झोपेचे सोंग घेते। आमच्या पीडितेला तिला मतिमंद मुलीवर जर बलात्कार केला जात असेल तर अशा नराधमाला शिक्षा व्हायलाच पाहिजे। अशा जे नराधम आहे याला फाशीची शिक्षाच व्हायला पाहिजे। त्याचबरोबर हा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅक कोर्टात जायला पाहिजे आणि पीडितेला नुकसान भरपाई मिळायला पाहिजे। यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेब आणि SP साहेबांकडे आम्ही आज रोजी धरणे आणि रॅली काढून त्यांना आमचे घराने मारणार आहोत। आणि या आणि आमचे जर घराने यांनी ऐकले नाहीत तर रुद्र स्वरूपाचं आंदोलन यापुढे उभारलं जाईल याची शासनानं दखल घ्यावीच लागणार आहे। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।